नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक मज्जन, जिजामाता कृषी विद्यालय ज्ञानेश्वरनगर भेंडा या ठिकाणी आपल्याशी संवाद साधत आहे। तर मागील 2 तासापासून आपण प्रकरण क्रमांक 6 बघत आहोत, सेंद्रिय शेतीत जीवाणू। आजच्या तासिकेला आपण जीवाणू खताची कार्यपद्धती बघणार आहोत। मागील तासिकेला आपण जीवाणू खताची कार्यपद्धती सुरू केली होती, त्यामध्ये नत्राचे स्थिरीकरण, त्यामध्ये आपण सहजीवी पद्धत बघितली होती। तर आजच्या तासिकेला आपण असहजीवी पद्धतीने नत्र स्थिरीकरण कसे होते आणि सहसहजीवी पद्धतीने नत्र स्थिरीकरण कसे होते हे बघणार आहोत। असहजीवी पद्धतीने नत्र स्थिरीकरण करणे, त्यामध्ये ॲझोटोबॅक्टर लक्षात ठेवायचं आहे। ॲझोटोबॅक्टर जीवाणू जमिनीत स्वतंत्रपणे राहतात। जमिनीत सेंद्रिय पदार्थांच्या विघटनातून तयार होणाऱ्या ऊर्जेवर हे जीवाणू जगतात आणि हवेतील नत्रवायूचे अमोनियामध्ये रूपांतर करून पिकांना उपलब्ध करून देतात। अशा प्रकारे असहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारे जीवाणू ॲझोटोबॅक्टर असे म्हणतात। ॲझोटोबॅक्टर जीवाणू सेंद्रिय पदार्थांच्या विघटनातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेवर जगत असल्यामुळे ज्या जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जास्त असते अशा जमिनीत या जीवाणूंचे कार्य जास्त प्रमाणात चालते। म्हणजे ॲझोटोबॅक्टर जीवाणू जे आहे ते असहजीवी पद्धतीने कार्य करतात, म्हणजे याला इंग्लिशमध्ये नॉन सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन असं म्हणतात, आणि सहजीवी पद्धतीने जे कार्य करतात त्यांना सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन असं म्हणतात। आता नॉन सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे असहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारे जीवाणू, यामध्ये एक नंबर आहे ॲझोटोबॅक्टर। आता ॲझोटोबॅक्टर जे असतात ते जमिनीत स्वतंत्रपणे राहतात आणि जे काही हवेमध्ये जे नत्र असतं, नत्राचं नायट्रोजन जो आहे 78%, त्याचं रूपांतर अमोनियामध्ये करण्याचं कार्य यांचं चालू असतं आणि तो सहजीवी पद्धतीने असहजीवी पद्धतीने पिकांना उपलब्ध करून देण्याचं कार्य जीवाणू करत असतात। ॲझोटोबॅक्टर जीवाणूपासून तयार केलेल्या जीवाणू संवर्धकाचा उपयोग एकदल व तृणधान्य पिकांसाठी तसेच फुलझाडे आणि फळझाडांसाठी करतात। याच्यामध्ये बघा, द्विदलवर्गीय पिकाचं नाव आलेलं नाही आहे, रायझोबियम फक्त द्विदलवर्गीय पिकासाठी वापरतात हे लक्षात ठेवायचं आहे। ॲझोटोबॅक्टर एकदलवर्गीय पिकासाठी वापरतात। नत्र स्थिर करण्याव्यतिरिक्त हे जीवाणू जिबरलिक ॲसिड, व्हिटॅमिन सी यासारखे संप्रेरके जमिनीत सोडतात। त्याचा फायदा उगवण आणि पिकाची वाढ झपाट्याने होण्यासाठी होतो। ही खते तृणवर्गीय पिके, भाजीपाला, फळझाडे या पिकांसाठी प्रामुख्याने वापरतात। किंवा ॲझोटोबॅक्टर हे सॉलिड फॉर्ममध्ये ॲझोटोबॅक्टर होतं, त्यानंतर आता लिक्विडमध्ये सुद्धा आले ॲझोटोबॅक्टर। त्यानंतर 2 नंबर आहे असहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारे जीवाणूमध्ये बजरिंकिया। जमिनीत हे जीवाणू ॲझोटोबॅक्टरप्रमाणेच असहजीवी पद्धतीने कार्य करीत असतात, परंतु हे जीवाणू मुख्यत्वे करून आम्लधर्मीय जमिनीत आढळून येतात। हे जीवाणू एकदल व तृणधान्य पिकांसाठी उपयोगी पडतात। आता बजरिंकिया जीवाणू जे आहे ॲझोटोबॅक्टरप्रमाणेच कार्य करतात, फक्त आम्लधर्मीय जमिनीत हे जीवाणू आढळून येतात हे लक्षात ठेवायचं आहे। आणि हे जीवाणू एकदल व तृणधान्य पिकांसाठी उपयोगी पडतात। त्यानंतर आहे ॲसिटोबॅक्टर। ऊस व इतर शर्करायुक्त पिकांमध्ये मुळांद्वारे हे जीवाणू प्रवेश करून ऊसामध्ये नत्राचे स्थिरीकरण करतात। हे जीवाणू अंतरप्रवाही असल्याने स्थिर केलेल्या नत्राचा पीक वाढीमध्ये सर्वाधिक वापर होऊ शकतो। तर ॲसिटोबॅक्टर लक्षात ठेवायचं आहे काय होतं आहे, ॲसिटोबॅक्टर आणि ॲसिटोबॅक्टर नावासारखेच आहे। ॲसिटोबॅक्टर एकदल वर्गीय पिकासाठी आणि ॲसिटोबॅक्टर ऊस व इतर शर्करायुक्त पिके यांच्यासाठी ॲसिटोबॅक्टर वापरतात हे लक्षात ठेवायचं आहे। जीवाणूगत असहजीवी पद्धतीने नत्र स्थिरीकरण करणे, त्यामध्ये ॲसिटोबॅक्टर लक्षात ठेवायचं आहे। ॲझोटोबॅक्टर जीवाणू जमिनीत स्वतंत्रपणे राहतात। जमिनीत सेंद्रिय पदार्थांच्या विघटनातून तयार होणाऱ्या ऊर्जेवर हे जीवाणू जगतात आणि हवेतील नत्रवायूचे अमोनियामध्ये रूपांतर करून पिकांना उपलब्ध करून देतात। त्यानंतर तिसरी पद्धत आहे सहसहजीवी पद्धतीने नत्राचे स्थिरीकरण करणे, त्यामध्ये आहे ॲझोस्पिरिलम। ॲझोस्पिरिलम हे सहसहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारे जीवाणू आहेत। हे जीवाणू ऊस, ज्वारी, मका, बाजरी, गहू अशा एकदल वनस्पती तसेच पालेभाज्या, फळझाडे यांच्या मुळामध्ये मुळाभोवतीच्या परिसरात तसेच मातीत देखील असतात। हे जीवाणू ॲझोटोबॅक्टरपेक्षा अधिक कार्यक्षम असतात। आता ॲझोस्पिरिलम फक्त यांची पद्धत वेगळी सहसहजीवी पद्धतीने आणि जे ॲझोटोबॅक्टर जे होते ते सहजीवी पद्धतीने होते,
आपलं ॲझिटोबॅक्टर जे होती ते असहजीव पद्धतीने होते आणि रायझोबियम सहजीव पद्धतीने होते. फक्त ॲझोस्पिरिलम जे आहे ते सहजीव पद्धतीने नत्राचे स्थिरीकरण त्या ठिकाणी करतात. हे जीवाणूखत जे आहे आपण पालेभाज्या ज्वारी मका बाजरी गहू ऊस या पिकांना वापरू शकतो. अशा पद्धतीने ॲझोस्पिरिलम हे सॉलिडमधील पॅकिंग आहे, हे लिक्विडमध्ये असणारं पॅकिंग आहे. धन्यवाद.